हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? भक्तीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे फ्रेंच फ्राईज. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साल काढून घेतलेले दोन बटाटे स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत. इथे मी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड केलेले आहे आणि त्यामध्ये थोडे मीठ ॲड केलेले आहे. आता मी जे चिरून घेतलेले बटाटे आहे ते याच्यामध्ये 5 मिनिटापर्यंत उकळून घेणार आहे. पाहू शकता हे पाणी पूर्ण व्हाईट कलरचे झालेले आहे. याला पोटॅटो स्टार्च असं म्हणतात. आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं आहे. मी 5 मिनिटानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे. हे पहा, पाणी गाळून घेतल्यानंतर हे बटाटे मी पूर्णपणे सुकवून घेतलेले आहेत आणि हे जवळपास 80% शिजलेले आहेत. आपल्याला हे पूर्ण शिजवायचे नाही आहेत, फक्त 5 मिनिटं गॅसवर उकळून द्यायचे आहेत. आता हे बटाट्याचे काप व्यवस्थितपणे सुकलेले आहेत, त्यामध्ये मी 1/2 वाटी कॉर्नफ्लोअर ॲड करत आहे आणि पूर्णपणे या बटाट्यांची कोटिंग कॉर्नफ्लोअरने करून घेत आहे. हे पहा, मी व्यवस्थितपणे बटाटे मिक्स करून घेत आहे कॉर्नफ्लोअरमध्ये. हे पहा, मी बटाटे गरम तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. हे आपल्याला मीडियम गॅसवरच फ्राय करायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. तुम्ही पाहू शकता आपले फ्रेंच फ्राईज किती व्यवस्थितपणे क्रिस्पी झालेले आहेत. आता मी या फ्रेंच फ्राईजवर थोडे चवीप्रमाणे सॉल्ट ॲड करत आहे आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे. आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.